आज आपण कुरकुरीत आलू टिक्की कशी बनवायची ते पाहू। त्यासाठी मी हे अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत आणि 3 चमचे तांदूळ, हे दोन्ही मी एकत्र वाटून घेणार आहे। तांदळामुळे आलू टिक्की हे कुरकुरीत लागतात। अशा प्रकारे मी तांदूळ आणि पोहे मी वाटून घेतलेले आहेत। हे जास्त बारीक नाही केलं तरी चालेल। हे पहा, मी हे 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्यावरची साल काढून मी आता हे बटाटे स्मॅश करून घेणार आहे। हे मी बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये मी 1/2 चमचा लाल तिखट टाकणार आहे, 1/2 चमचा लाल तिखट। त्यानंतर हे हिरवी मिरचीचे बारीक केलेले तुकडे, त्यानंतर कोथिंबीर, 1/2 चमचा गरम मसाला, जिरे आणि ओवा वाटून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये तांदूळ आणि पोह्याचे वाटण घालायचे आहे आपल्याला आणि ते एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। यामध्ये आता आपल्याला आले लसूण पेस्ट घालून ते एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं आहे। प्रकारे टिक्कीचं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण त्यापासून छोटे छोटे टिक्की तयार करून घेऊ। हे तुम्ही पाहू शकता, एकदम छोट्या छोट्या आकाराच्या अशा टिक्की आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत। तुम्हाला पाहिजे तसा आकार तुम्ही हे बघा, अशा प्रकारच्या टिक्क्या आपल्याला बनवायच्या आहेत। अशा प्रकारे सर्व टिक्क्या आपल्या बनवून झालेल्या आहेत। आता हे पहा, मी कढईमध्ये तेल ठेवले। आता त्यामध्ये मी टिक्क्या शॅलो फ्राय करणार आहे, पूर्ण डीप फ्राय करणार नाही। थोड्या तेलामध्ये आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत। तेल गरम झालेलं आहे। आता मी यामध्ये एक एक करून त्या टिक्क्या तळून घेणार आहे। आता या टिक्क्या मी पलटून घेणार आहे। हे बघा, तुम्ही पाहू शकता एकदम मस्त झालेले आहेत आपल्या आलू टिक्क्या। हे व्यवस्थितपणे तळलेले आहेत। आता मी त्या काढून घेणार आहे। अशा प्रकारे आपली आलू टिक्की तयार झालेली आहे। एकदम कुरकुरीत अशी आलू टिक्की एकदम मस्त झालेली आहे। अशा कुरकुरीत आलू टिक्कीसोबत जर दही असेल खायला, तर खाण्यात वेगळीच मजा येईल। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।